मी आहात ट्री गणेशा वर्कशॉपमध्ये. मी रवी रेंडे, मी त्या ट्री गणेशा वर्कशॉप सांभाळतो आणि माझे गुरु दत्तात्रय कोत्तूर त्यांची ही संकल्पना आहे ट्री गणेशाची. आम्ही लाल मातीचा यूज करतो कारण का ही माती पाण्यामध्ये लगेच विरघळते. अशा प्रकारचे आमच्याकडे साचे पण आहेत आणि हा तो पार्ट असं पूर्ण साचा असा फुलतो वेगळे वेगळं करून मग नंतर आम्ही त्याच्यामध्ये ती अशी माती फिल करतो असं दाबून थोडं 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 मग नंतर त्याच्यातून असा मॉडेल तयार होतो. त्याच्यानंतर आम्ही हात काढायला घेतो आणि असे अशा प्रकारचे गणपती बाप्पाचे हात निघतात त्याच्यातून या साच्यामधून लाल मातीच्या आणि नंतर ही फिनिशिंग करणं घेतात इकडे. कलरिंग झाल्यानंतर अशा प्रकारे बाप्पाची मूर्ती तयार होते. आम्ही असा एक पॉट आम्ही बनवलेला रेडी, त्याच्यामध्ये माती, खत आणि लाल माती मिक्स करून असं आम्ही टाकतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग असं गणपती बाप्पामध्ये असं एक होलो म्हणून ठेवलेला आहे होलो. पहिले थोडे माती टाकतो, माती टाकली नंतर आम्ही त्याच्यामध्ये हे शीट्स टाकतो. हा इको फ्रेंडली गणपती आहे आणि हा घरच्या घरीच विसर्जन करायचा आहे आणि त्याच्यातून तुम्हाला एक 7 ते 8 दिवसात एक छानसं रोपटं मिळणार आहे. 9 इंचला मॅक्स टू मॅक्स विसर्जन व्हायला 3 ते 4 दिवस लागतात. 12 इंच आहे त्याला मॅक्स टू मॅक्स 10 ते 8 दिवस लागतात. 15 इंचाचा आहे त्याला ते 15 ते 20 दिवस लागतात. 17 इंचाचा आहे त्याला 20 ते 25 दिवस लागतात. हा इको फ्रेंडली गणपती आणून तुम्ही एक प्रकारे पर्यावरणाचं रक्षणच करताय. लक्षात ठेवा, श्री गणेशा, श्री गणेशा.